श्री स्वामी समर्थ, सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण देव के देव महादेवांची विधिवत पद्धतीने सोमवारची पूजा करत असतो. या पूजेमध्ये शिवामूठ अर्पण करण्याला विशेष असं महत्व आहे. ही शिवामूठ कशी अर्पण करावी, कोणी करावी, कधी करावी, शिवामूठ अर्पण करताना कोणत्या मुद्रा कराव्या, त्याचप्रमाणे या मुद्रेचा अर्थ नक्की काय होतो, शिवामूठ अर्पण करत असताना मंत्र कोणता म्हणावा, अर्पण केलेल्या ज्या शिवामूठ आहेत त्याचा नंतर काय करायचं, आणि या पद्धतीने जर तुम्ही शिवामूठ अर्पण केली तरच ती शिवामूठ स्वीकारली जाते. हे सर्व पाहण्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. शिवामूठ वाहण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत, हातामध्ये आपण धान्य घ्यायचे आहेत आणि अंगठ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे शिवलिंगावरती ते अर्पण करणं, यामुळे जे पुण्य मिळतं त्याने आपल्या पितरांना सद्गती मिळते. सासरचे माहेरचे दोन्हीकडील पितरांना सद्गती मिळत असते. सरळ मुठीने आपण जे सोडतो त्यामुळे काय होतं की आपल्या कुळावरती जे देवी देवतांचा कोप झालेला असतो त्यापासून आपलं रक्षण होतं आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तिसरी पद्धत म्हणजे संत महात्म्य, ऋषी, मुनी किंवा जे गुरु असतात त्यांचा राग जर आपल्याला असेल, आपल्यावरती असेल, आपल्या कुळावरती असेल, तर ते निवारण करण्यासाठी करंगईच्या सहाय्याने शिवमूठ सोडली जाते. या 3 पद्धतीने शिवामूठ अर्पण केली जाते. मग एक एक पद्धत करण्यापेक्षा आपण तिन्ही पद्धतीने शिवामूठ अर्पण करायचे आहे. या सोमवारी तिळाची शिवामूठ आहे, तर सर्वात आधी तुम्ही आपली मूठ भरून तीळ घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला असा हात महादेवाच्या पिंडीच्या समोर असा हात धरून एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता आहे? नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवलिने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय प्रमात्मने. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा, नावडतीची असेल तर आवडती कर रे देवा, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि सर्वात आधी तुम्हाला अंगठ्याने शिवामूठ थोडीशी सोडायची आहे, परत तुम्हाला सरळ हात करून अशा पद्धतीने थोडीशी सोडायची आहे, आणि नंतर करंगईने थोडीशी सोडायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शिवामूठ वाहायची आहे. शिवामूठ वाहून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही महादेवाची ही जी पूजा मांडली आहे, ही जी शिवामूठ आहे ते उचलणार असाल, तेव्हा तुम्ही शिवलिंग वगैरे उचलणार आणि हे जे धान्य आहे ते गोळा करून एका प्लेटमध्ये ठेवा. तुमच्या आजूबाजूला गरजू व्यक्ती असतील, गरीब व्यक्ती असतील, ज्यांना खरंच अन्नपाण्याची गरज असेल अशा व्यक्तींना तुम्ही हे शिवामूठ दान करू शकता, याच्यामध्ये अजून ॲड करू शकता. किंवा मग जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला येणारे जे पक्षी असतात त्यांना तुम्ही हे खायला टाकायचं आहे. त्यातील थोडंसं धान्य आपल्या घरामध्ये ज्या बरणीमध्ये तुम्ही तांदूळ असेल, तीळ असेल, जिथे कुठे ठेवता त्याच्यामध्ये थोडंसं आशीर्वाद म्हणून ठेवायचा आहे. आणि मग राहिलेली जी शिवामूठ आहे ती तुम्ही पक्ष्यांना खायला द्या किंवा दान करा. दान करण्याला श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्त्व आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.